नमस्कार, मी प्रमिला, तुमचे सर्वांचे माझे टॉप शिडी क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. डिझायनर साडीवरचा अतिशय सुंदर असा हा ब्लाऊज आज आपण शिवणार आहोत. 36 ते 38 साईज तुम्ही या ठिकाणी बघणार आहे. 36 म्हटलं की 11.5 घडी, 38 म्हटलं की 12 इंचची घडी. तर अशा पद्धतीने घडी घेतली, त्यानंतर उंची 13.5 होती, 1 इंच म्हणून 14.5 आणि पुढील 15.5. 38 घेत असाल तर 15 आणि 16 घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही साईज सोबत बघणार आहोत. डिझायनर ब्लाऊज आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका. सर्वात जास्त डिमांड असलेला आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा ब्लाऊज आहे. तर आता पलटी करायचं आहे. जास्तवाल्या जो बाजूचा भाग आहे तो आपल्याकडे घ्यायचा आहे. शोल्डर 2.5 आणि 6.5, 38 असेल तर 2.5 आणि तुम्ही या ठिकाणी 6 घेऊ शकता, किंवा दोन्ही यांना 1 वापरलं तरी चालेल. पुढचा गळा 7 इंचाचा, म्हणजे 38 आणि 36 2.5 6 शोल्डर घेऊ शकता. मुंडा 2.5 6, 36 38 6. मुंडाचे आकार देण्यासाठी आपण ही पद्धत वापरायची. 2-2 इंचावर खुणा केल्या, त्यानंतर चौकोनपासून अर्धा, अर्ध्याचे पुढे 1/2 आणि मुंड्याचा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर मध्यावरती आता गळा बघूया. या ठिकाणी आपला पुढचा गळा डिझाईनचा आहे, थोडासा फुगीर आकार दिला आहे. मध्यावरती 4.25, 36 असेल तर 4, 38 असेल तर 4.25, आणि दोन्ही यांना 4.25 घेऊ शकता. त्यानंतर 1/2 इंच खाली कमी केले, 4.25, पुढे 1.5, वरती 1.5 आणि प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी आखून घेतला आहे. फक्त 1/2-1/2 इंचाचा या ठिकाणी फरक करायचा आहे. 36 आणि 38 साईज सोबत बघत आहोत. गळा रुंदी 2.5, मागचा गळा 10 इंचाचा, हा तुमच्या आवडीनुसार राहील. तुम्हाला जर 10.5 घ्यायचा तर 10.5 घेऊ शकता. या ठिकाणी मटका गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर पहिला आकार जो आहे आपल्याला कसा कट करायचा आहे, सोबत कट करायचा आहे. त्यानंतर पुढील गळा, त्यानंतर मुंड्याची जी बाजू आहे ती, आणि मधोमध इथे कट करून घ्यायचे गळ्याचे तिथे. नंतर मागचा जो भाग आहे गळ्याचा तोही या ठिकाणी आपल्याला लगेच कट करून घ्यायचा आहे. कमी वेळेत अतिशय सुंदर सोप्या पद्धतीमध्ये बनणारा ब्लाऊज आहे. तर या ठिकाणी मागील पुढील भाग झालाय. आता बाहीचं बघायचं आहे. 36 असेल तर 9 इंचाची 4 पदरी घडी, 38 असेल तर 9.5 इंचाची घडी. त्यानंतर उंची 9.5 आहे, त्यामध्ये 1 इंच म्हणून 10.5. जर लांबाई हवी असेल तर तुम्ही 11 या ठिकाणी घेऊ शकता. त्यातून 2.5 इंच कमी करून 8 इंच कडेला, तिरकी लाईन 2 इंच, मधोमध 1/2 इंच आणि बाहीचा फुगीर आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. दंडगेर 5.5, त्याच्यापुढे 2, तिरकी लाईन देऊन घेऊन आपल्याला हा कट करायचा आहे. तर अशा पद्धतीने ही बाही अगदी सोप्या पद्धतीमध्ये कट होती. इथे जोड आहे बघा, मागे मी कपडा सरकवला होता आणि थोडासा कपडा आपण या ठिकाणी त्यावरती ठेवून जोडचं लगेच भाग या ठिकाणी कट करणार आहोत. अशा पद्धतीने आपली इथे कटिंग झालेली आहे. आता ब्लाऊज पीसवरती आपण कटिंग करणार आहोत. डिझायनर साडी आहे, खूप छान साडी आहे, महागडी पण आहे, पण त्याच्यावरती आपल्याला काय झालं, ब्लाऊज पीस प्लेन आलेला आहे. त्यामुळे बाहीला डिझाईन आहे, पाठीमागे डिझाईन आहे आणि लेसचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत. जोड या ठिकाणी दोन्ही बाजूला आपण देऊन घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला ब्लाऊज पीसवरती कटिंग करून घ्यायची ह्याच पद्धतीने. तुमच्याकडे कसाही ब्लाऊज पीस असू द्या, शिवाय ही असा ब्लाऊज तुम्ही की सगळे बघतच राहतील, म्हणजे ही पद्धत खूप सोपी आहे. बाहीवर जी डिझाईन आहे ना ती खूप छान दिसते. तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी, समारंभासाठी ट्राय करू शकता. इतकी सुंदर दिसणारी ही डिझाईन आहे. त्यानंतर मागील गळा पण तसाच बनणार आहे. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळतं, कटिंगपासून शिलाई परत फिटिंग डिझाईन एकाच व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे टॉप शिले क्लासवरचे व्हिडिओ बघत चला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. आता या ठिकाणी आपले प्रत्येक पार्टची कटिंग झालेली आहे. जशी कटिंगची पद्धत सोपी तशीच शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे. तर चला सुरुवात करूया. या ठिकाणी 1 नंबरला आपण घेणार आहोत बाही. तर ही बाही आपण बघा, या ठिकाणी काय केलं आहे, सुईचा भाग आणि आतला भाग आणि अस्तरचा भाग, कपड्याचा आतला भाग घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला फक्त शिलाई करायची. इथे आपण सांगण्यात चूक झाली, खाली सुईचा भाग आहे, त्यानंतर वरती अस्तरचा कपडा आहे, त्यानंतर त्यावरती दापटीप आणि पुन्हा सुईच्या बाजूला आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची. तर ही पद्धत बघा, जशी आपण बाही शिवतो
सेम तीच पद्धत वापरली आहे. वरच्या बाजूलाही आपण शिलाई करून घेतली. त्यानंतर जो कडीचा कपडा आहे तो जागेवर लगेच कट करून घेतला आहे. आता याचा मध्य करायचा आहे, बाहीचा मध्य करायचा आहे. व्यवस्थित बाहीचा मध्य करायचा आहे. वरपासून 1.5 इंचाचं अंतर आपण खाली ठेवणार आहोत. मध्य झाल्यावरती 1.5 इंच, त्यानंतर 2-2 इंचावर आपण खुणा करणार आहोत. किती? 2-2 इंचावरती. आधी खाली चेक करून बघूया, म्हणजे बरोबर 1 इंच आपण खाली एक्स्ट्रा ठेवले, 2-2 इंच आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता इथे आपण थोडा छोटासा कळीचा आकार देणार आहोत. 3 आकार आपण या ठिकाणी देणार आहोत. आकार दिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आहे तसा तो कट करायचा आहे. मोजून बघायचं आहे. जे मधलं अंतर होतं ते मी 1/2 इंचाचंच घेतले, कारण मला जास्त ड्रॉप मोठा नको आहे, छोटाच हवा आहे. तुम्हाला जर मोठा हवा असेल तर तुम्ही थोडीशी अंतरची जी बाजू आहे 1/2ची तिथे पाहून घेऊ शकता. अशा पद्धतीने आपली डिझाईन दिसेल. लगेच त्याला आपण शिलाई करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची. त्यानंतर इथे आपल्याला काय लागणार आहे, दुसरे बाहीला आपण कटिंग करून घेऊया, म्हणजे सोप्यात सोपं होईल. दुसरी बाही पण याच पद्धतीने कटिंग करायची. आता अस्तर आणि कॅनव्हास पेपर एकमेकाला शिलाई करून घेतला पट्टीनुसार. आता ही जी पट्टी आहे ना, ती काय केलं आहे, फक्त बघा आतली बाजू पकडली आणि त्यावरती अस्तरची बाजू ठेवली. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सुईची बाजू घेतली आपण, त्यावरती अस्तरची पलटी बाजू घेतली आणि जसा गळ्या जो बाहीचा आकार आहे तो आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करायची. खूप सोपी पद्धत आहे. जेव्हा तुम्ही कॅनव्हास पेपर अस्तर कपडा करून घेशाल, त्यावरती सुईच्या बाजूनी जो अस्तरचा कपडा आहे तो दिसेल अशा पद्धतीने ठेवायचा आहे. कॅनव्हास पेपरचा आकार वरती येईल ह्या पद्धतीने आपण हा ठेवून घ्यायचा आहे. शिलाई आपण या दोन्ही बाजूला सेम ह्याच पद्धतीने करणार आहोत. मधोमध कट करून टाकायचं लगेच. तर अशा पद्धतीने आपण मधोमध जो कपडा आहे तो कट करून घेतलाय. आता इथे बघा, कॅनव्हास पेपरचा आपल्याला वापर करायचा होता, आपण कॅनव्हास पेपरचाही वापर केलेला आहे. त्यामुळे काय होतं, डिझाईन खूप छान येते आणि एकदम झटपट आणि फिनिशिंगमध्ये होते. त्यानंतर कडीलाही आपल्याला लगेच या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे. दोन्हीही बाजूला शिलाई झाली, वरच्याही बाजूला खालच्याही बाजूला शिलाई झाली. आतला वाढव असलेला कपडा लगेच जागेवर आपण या ठिकाणी कट करून घेतला आहे. बाही डिझाईन करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा. इथे आपल्याला तिरकी कातर द्यायची आहे आणि जिथे कोणा आहे ना तिथे थोडीशी जास्त द्यायची आहे. म्हणजे काय होतं, जो कोणा आहे तो छान असा बाहेर येतो, आपला मस्त दिसतो. आता पूर्णपणे जो कॅनव्हासचा भाग आहे आतमध्ये घ्यायचा आहे. एकदम प्लेन करायचं आहे व्यवस्थित आणि मग त्यावरती या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची. तुमचा ब्लाऊज कसाही असू द्या, पण तुमच्या ब्लाऊजला जर ही बाहीची डिझाईन बनली तर त्या ब्लाऊजचं लुकच चेंज होतं. आणि कशीही साडी असू द्या, खूप सुंदर दिसते हा जो ब्लाऊज शिवल्यावरती. म्हणजे वाटत पण नाही की ही इतकी साधी साडी असेल, कारण ब्लाऊज आपला इतका सुंदर बनतो की सगळे बघतच राहतील. असा ब्लाऊज आपला हा बनला जातो. तर प्रत्येक आपण बाहीला डिझाईन करून अशा छान छान डिझाईन करू शकतो. तर आता अशा पद्धतीने आपण ही जी पॅच डिझाईन होती छोटीशी कळीची, ती या ठिकाणी तयार केलेली आहे. बाहीवरती पूर्ण प्लेन करून त्यावरती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे शिलाई. आता मधोमध आपण बटन टाकणार आहोत आणि सुई दोऱ्याने पॅक करणार आहोत. त्यापूर्वी इथे लेसचा वापर मी करत आहे. जो जर तुम्हाला प्लेन ठेवायचं असेल तर तुम्ही प्लेनही ठेवू शकता, आणि लेसचा वापर करायचा तर लेसचा वापरही या ठिकाणी करू शकता. क्रॉसमध्ये लेसचा वापर करा. आता या ठिकाणी काय झालं, साडी आणि ब्लाऊज पीस रनिंग आलेला आहे. फक्त नॉर्मल थोडीशी गोल्डन डिझाईन होती, त्यामुळे मी गोल्डनची लेस या ठिकाणी वापरलेली आहे. 4 पदरी दोरा केला, एकदम जवळजवळ नॉर्मल काहीतरी घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे लगेच बटन. तर बघू शकता बटन आपले लावून झालेले आहे. दोन्ही बाया आपल्या तयार आहे.
किती सुंदर दिसत आहे बघू शकता. एकावर एक चेक करूया, बरोबर आहे की नाही. बरोबर आहे. आता या ठिकाणी काय करायचं आहे, सुईचा भाग घेतलाय ब्लाऊज पीसचा, त्यावरती अस्तरचा भाग ठेवायचा आहे आणि या ठिकाणी आपल्या गळ्यानुसार शिलाई या ठिकाणी आपल्याला करायची आहे. शिलाई करत असताना जर तुमचा जो आकार आहे शिलाई करताना मागे पुढे झाला तर पुन्हा तुम्ही या ठिकाणी शिलाई करू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर तिरकी कातर, त्यानंतर पुन्हा थोडासा कपडा या ठिकाणी कट करायचा. जेव्हा तुम्ही तिरकी कातर देशाल तेव्हा थोडासा कपडा पुन्हा लगेच जागेवर कट करा. म्हणजे काय होतं, जेव्हा तुम्ही दाब टीप घेशाल तेव्हा तो कपडा त्यामध्ये येत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग येते. समोर अस्तर घेऊन दाब टीप, तर ही दाब टीप आपण अशासाठी देतो, इथे कॅनव्हस पेपर पायपिंग लावायची गरज येत नाही. तुम्ही बघू शकता अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला गळा या ठिकाणी अगदी कमी वेळ तयार झालेला आहे. तर पूर्ण आपण गळ्याला या ठिकाणी शिलाई करून घेतली, त्यानंतर मोंड्याला खालच्या बाजूला ही शिलाई करून घ्यायची. थोडाफार वाढव झालेला कपडा आहे तो जागेवर लगेच या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर कमरेचे टक साधारणतः 3-3 इंचाचे, गळ्यापासून 3 बोटाचं अंतर ठेवा किंवा गळ्यापासून टेपने 2 इंच मोजले तरी चालेल. कमरपट्टी लावून घेऊया. साधारणतः 1.5 इंचाची कमरपट्टी पुष्कळ होते. त्यानंतर तिरकी कातर, समोर अस्तरचा कपडा घेऊन दापटी पुन्हा थोडंसं दुमडायचं आहे वरच्या बाजूला आणि मधोमध आपण या ठिकाणी मोठ्या नंबरची शिलाई घेणार आहोत. तर अशा पद्धतीने डिझाईन आपण सॉरी आपली जी कमरपट्टी जोडून झाली, आता डिझाईन बघायची आपल्याला. तर खडून मी आधी छोटे छोटे पॅच या ठिकाणी आखून घेते गळ्याच्या भोवती. सर्व पॅच आपल्याला ह्याच पद्धतीने आखून घ्यायचे आहे. लेस लावण्याची पद्धत बघा. आता थोडंसं डार्क करूया, म्हणजे दुसऱ्या बाजूला सेम तीच आपल्याला छोटे छोटे पॅच आखता येईल आणि लावता येईल. तर इथे आपण जे पॅच दुसऱ्या बाजूला आखले ते ह्या बाजूला पण आखून घेतलेले आहे. आता इथे लेसचा वापर करायचा. तर लेसचा वापर मी कसा केला आहे, साडीतला जो कलर होता तो घेतला आहे. इथे थोडंसं आपण गोल अराऊंडमध्ये घेणार आहोत खालच्या बाजूला, एकदम खेचायचं नाही, एकदम सैलमध्ये ही जी पॅचची डिझाईन आहे ती तयार करायची आहे. तर सर्व डिझाईन आपल्याला ह्याच पद्धतीने शेवटपर्यंत लावायचे आहे. आणि वरती आल्यावर थोडंसं दुमडून घ्यायचं आहे डबलची शिलाई. सर्व डिझाईन आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी लावून घ्यायचे आहे. सर्व डिझाईन आपण लावून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपण पुढील भाग बघणार आहोत. तर अस्तर आणि कपडा एकमेकाला या ठिकाणी आपल्याला पुन्हा शिलाई करून घ्यायचं आहे. शिलाई झाल्यानंतर आपला प्रिन्स कटचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. जोडण्याची तर सर्वात सोपी पद्धत आहे, कप्स लावायची पण गरज नाही, इतका छान असा हा फुगला जातो. प्रत्येक पार्ट कट केल्यानंतर त्यावरती आपल्याला ठिकाणी द्यायची आहे एक शिलाई. त्यानंतर जोडण्याची पद्धत बघू शकता. उजवी बाजू म्हटलं की वरची बाजू पकडायची 1/2 इंचाची, मधोमध अर्धा, खाली 1/2 इंचाची, लक्षात ठेवा. ही पद्धत तुम्हाला वापरायची आहे त्यामुळे काय होईल, तुमचा ब्लाऊज चपटा होणार नाही, दाबला जाणार नाही, व्यवस्थित येईल आणि खूप छान बसेल, शोल्डर पण उतरणार नाही. आता दुसरी बाजू बघा. डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची, साधारणतः 1/2 इंचाची शिलाई, मधोमध अर्धा, वरती 1/2 इंचाची शिलाई. तर बघू शकता आपला आकार किती छान फुगलाय. 1/2 इंचाचा आकार आपण पुढील बाजूला थोडासा कट करून घ्यायचा आहे, प्रिन्स कटचा आकार 1/2 इंचाने. दोन्ही शेजारी ठेवूया, चेक करूया बरोबर आहे की नाही. बरोबर आहे. आता इथे क्रॉसपट्टी, क्रॉसपट्टीने घेता सरळचीच घेतली आहे मी 3 इंचाची,
छोटीच आहे, डबल केली आणि मधोमध आपण या ठिकाणी थोडीशी चुन घेणार आहोत। जिथे प्रिन्स कट चाकर आहे तिथे चुन घ्यायची, म्हणजे कवर होतो कपडा। त्यानंतर पुन्हा थोडीशी तिरकी कातर, तर अशा पद्धतीने आपण पुढील भाग दोन्ही झालेले आहे आपले। आता आपल्याला काय करायचं आहे, व्हीची पट्टी आणि काचची पट्टी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये। व्हीचे आकार साधारणतः 6 ते 7 या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। तर व्हीचे आकार आपले झालेले आहे। आता आपल्याला काचपट्टी बघायची, काचपट्टी कुठून असते, डाव्या बाजूने असते। मग सुईचा भाग घ्यायचा, ही पण मी घेतलेली आहे साधारणतः 2 इंचाची। इथे आपण शिलाई घेतली, त्यानंतर तिरकी कातर आणि पुन्हा थोडंसं दुमडून या ठिकाणी आपण पुढे आपण ही शिलाई 1/2 इंचाच्या अंतरावरती घेणार आहोत। तर बाजू दोन्ही एकमेकाला चेक करून घ्या, कुठला जर गळा खाली आहे किंवा वरती आहे तो एकसारखा करून घ्यायचा या ठिकाणी। तिरक्यामध्ये कपडे घेणार आहोत खेचणारा, म्हणजे सहजासहजी ही पायपिंग आपली लागली जाते। आता जोडायची पद्धत बघा, जिकडून काचपट्टी म्हणजे हुकची पट्टी आहे तिकडून आपण पकडलंय, दुमडून घेतलंय आणि एकदम सैलमध्ये करत हा ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे, जेणेकरून जो गळा आहे तो बाजूला होणार नाही किंवा फाकला जाणार नाही। आता आपली दोन्ही पट्ट्या या ठिकाणी झालेल्या आहे, पायपिंगची पट्टी पण आपण तयार केलेली, या ठिकाणी आपण ती लावून घ्यायची आहे। आता मागील भाग, तर इथे काय करायचं, आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे, लगेच शोल्डर आपण जोडून घेणार आहोत। पण त्यापूर्वी आपण एक लेसचा वापर या ठिकाणी जर केला गोल राऊंडला तरी चालेल, किंवा असा प्लेन ठेवायचा असेल तर तुम्ही प्लेनही ठेवू शकता। शोल्डर या ठिकाणी आपण साधारणतः 1/2 इंचाच्या अंतरावरती वरती जोडलेले आहे। दोन्ही बाजू शोल्डरच्या ह्याच पद्धतीने आपल्याला जोडायचे आहे। खालची बाजू चेक करा, मग वरच्या बाजूला शिलाई करा। दोन्ही बाजू आपल्या झालेल्या आहे, आता इथे आपल्याला बाही जोडायची आहे। तर जोडण्यापूर्वी आपण चेक करूया कुठे चुकलं आहे, कुठे बरोबर आहे की नाही। बरोबर आहे, जर वाटलं मुंड्यामध्ये थोडं कमी झालं तर पुन्हा मोजून तुम्ही या ठिकाणी मुंडा घेऊ शकता। आता या ठिकाणी आपण लेसचा वापर करत आहोत पुढील गळ्यासाठी। इथे आपण जी लेस लावली होती त्या लेसवरतीच राऊंड गळ्यामध्ये ही लेस दुसरी लावणार आहोत। अशा पद्धतीने आपला अगदी छान आणि मस्त कमी वेळेत डिझायनर ब्लाऊज या ठिकाणी तयार होतो। लेस लावून झालेली आहे, आता फक्त लावायची आहे आपल्याला बाही। बाही लावण्याची पद्धत पण खूप सोपी आहे बघा। मध्यवर्ती आपण या ठिकाणी बरोबर थोडीशी शिलाई करून घ्यायची आणि मन कर जो कडेचा भाग आहे बघा, त्या कडेच्या भागापासून आपण सुरुवात करायची बाही लावण्यासाठी। तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पण बाह्या आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायच्या आहे। डबलची शिलाई बघू शकता आपली बाही किती सुंदर या ठिकाणी आपली बाही दोन्ही पण ह्याच पद्धतीने आपण शिलाई करून घेतलेली आहे। फिटिंग बघूया, 38 म्हटले का 9.5, 36 म्हटले का 9, खाली घेत आहोत 7.25 इंच म्हणजे 29 कमर आहे। इथे पण 9, इथे पण 9 आणि इथे 7.25 इंच, 7.75 आणि 7.75 किती झाले 14.5, आणि पाठीमागे पण आपण 14.5 घेणार आहोत। ही पद्धत आहे आपली फिटिंग करण्याची, म्हणजे 14.5 आणि 14.5 29 कमर आहे। 36 साठी काहींचं 36 साठी 30 ते 31 कमर पण असतं, जसं तुमची साईज असेल त्या साईजनुसार तुम्हाला या ठिकाणी फिटिंग करायची आहे। एकदम प्लेन केलं आहे आणि आता बाहीला फिटिंग करण्यापूर्वी आपण जी बाजू आहे आतली त्याला कपडा थोडा एक्स्ट्रा झालेला आहे तो कट करून घेऊया।
आता जी मेन फिटिंग आहे ना ती आपल्याला आतल्या बाजूला बघायची असते. ही फक्त आपण सुईच्या बाजूला एक शिलाई देतो आणि पूर्णपणे आतमधून आपण ही मेन फिटिंग करतो. जर तुमच्या फिटिंगच्या खुणा मागे पुढे झाल्या तर मध्य पकडा, नाही झाल्या तर तुम्ही ही पद्धत अशा प्रकारे वापरू शकता. आता या ठिकाणी बघा आपण किती घेत आहोत, 6.5 म्हणजे 13 आणि इथे 5.5 असा दंडघेरा आहे आपला. आपण खुणा करून तिथे फिटिंग करून घ्यायची. दोन्ही पण जे बाजू आहे त्याला सेम याच पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची आहे. अगदी कमी वेळेत होणारा हा ब्लाऊज आहे, दिसायलाही छान आहे. अगदी कोणत्याही साडीवर समारंभासाठी कार्यक्रमासाठी तुम्ही ट्राय करू शकता. डिझायनर साडीवर आहे, सुंदर दिसतो. या ठिकाणी आता 17 ते 18 इंचाची नाडी आपल्याला घ्यायची आणि इथे छान असं हे फूल आपल्याला बनवायचं आहे. मी एकेरीच घेतलं आणि खालच्या बाजूला शिलाई करून मध्यावरती आपण ही नाडी लावणार आहोत. त्यापूर्वी उरलेली लेस थोडीशी होती ती बाहीच्या खालच्या बाजूला लावून घेतली. त्यानंतर त्रिकोणमध्ये शिलाई, जी नाडी आहे ती त्या त्रिकोणमध्ये पॅक झाली पाहिजे. सुईच्या बाजूला कपडा काढून घ्यायचा आहे. वॉशेबल आहे, विकत घ्यायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी ही लटकन बनवू शकता. लावण्याची पद्धत पण खूप सोपी आहे. जर शोल्डर जोडेल असेल तर 2.5, नसेल तर 3 इंच तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. इथे आपण 2.5 इंच घेतले, एकदम मागे पुढे करत एकदम पॅकमध्ये आपल्याला ही शिलाई करायची आहे. तर अशा पद्धतीने आपला हा डिझायनर ब्लाऊज तयार आहे. नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला.